कुठे आले आपण? गिरगाव चौपाटीला समुद्र मध्ये. कुठे जाणार आहे आपण आज? आम्ही लोक समुद्र मध्ये जाणार आहे. समुद्रात जाणार आहे. आज चालला आपण गिरगाव चौपाटीला. गिरगाव चौपाटीला कोण कोण चाललं बाबा? बाय बाय. आमची सर्वांची तयारी झाली आहे मित्रांनो. आता आम्ही जाणार गिरगाव चौपाटीला. आम्ही आलोय मीरा रोड स्टेशनला. इकडनं जाणार आम्ही चर्नी रोडला. तर पुढचा ब्लॉग बघा. मीरा रोड स्टेशनवरून आम्ही बसलो आहे चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनमध्ये. ही फास्ट लोकल आहे मित्रांनो. तर साधारणतः पाऊण तास एक तास तर लागेल चर्नी रोडला पोहोचण्यासाठी. काय आहे? काय कुठे चाललंय? पाण्यात चाललंय घ्यायला. फायनली आम्ही आलो आहोत. नमस्कार मित्रांनो. आम्ही आलो चर्चगेट. दिशा हाय कर. हाय कर. आई हाय कर. गिरगाव चौपाटीला आता आम्ही चाललो एंट्रेसला. ओ सॉरी सॉरी. आलो गिरगाव चौपाटीला. तुम्ही बघू शकता इथे त्याचा सीन. चल 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 मॅट चपल दाखव. आम्ही घेतली चपल 30 रुपये. दीक्षा खूप खुश आहे. दिशू कसं वाटत? भूमी छान आहे. भूमी आणि दीक्षा खूप खुश आहे. आम्ही खूप एन्जॉय करतो इथे. अरे वा दिशू कुठे दाखव कुठे. थांब जायचं जायचं थांब जाऊया. व्हिडिओ हे दीक्षा आहे का इकडे? कुठे आलो आपण? गिरगाव चौपाटीला समुद्र मध्ये. सगळे समोसा आईस्क्रीम वगैरे सगळे इथे. आणि मॅट सुद्धा आम्ही घेतले इकडे. चला मित्रांनो आता आम्ही चाललोय पाण्यामध्ये पाण्याचा एन्जॉय करण्यासाठी. हे दीक्षा दीक्षा एन्जॉय करायला चाललीस तू पाण्यामध्ये? चला पाय सरकला सावकाश जावा. भूमी हे भूमी. ओके.
चटणी। भूमी तुला काय खायचं राणी? समोसा तुला पण खायचा आहे। एक दुसरं बघा काय करतंय। हा इथे आपण घरच बनूया छोट्या मातीमध्ये। कारण तुम्ही बघू शकता तिकडे बोटिंग सुद्धा चालू आहे त्या साईडला। बोटिंग बघा, घर बनव आपल्याला एक छोटस मातीमध्ये घर बनव। मित्रांनो आम्ही फोटोसुद्धा काढलेले आहेत आणि एक आठवण म्हणून अविस्मरणीय फोटो आम्ही यात काढलेले आहेत। पप्पनवाला पप्पन मसालेवाला खूप छान वाटते आणि एकदम मस्त नॅचरल हवा आहे आणि फिरण्यासारखं आहेत। खाण्यासाठी ते स्टॉलसुद्धा आहेत वरती तुम्ही बघू शकता। तर आपण स्टॉल संध्याकाळचे वाजले 6:30। आता आम्हाला येऊन झाला समजा एकच तास झाला असेल। मसाला तर लाव दे। त्या बाजूला सगळे हॉटेल्स वगैरे आहेत, छोटे धाबे म्हणता येईल आपल्याला। त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे पावभाजी खायला। मित्रांनो बघू शकता आम्ही पावभाजी मागवलेली आहे आणि एकदम इंडियन बैठक त्यानुसार आम्ही बसलो। कशी आहे पावभाजी? आईला काय अजून ऑर्डर दिली नाही? दीक्षा खातो काय आहे का? पावभाजी आणि तुला आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे। आता आम्ही चाललो घरी। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।